नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलो होतो खेडमधल्या पन्हाळजे गावामध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे पन्हाळजेपासून आमचं गाव, कारण का हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणे असे। आपण बघतोय मस्तपैकी गावचे रस्ते आहेत आणि वरून पाऊस पडतोय आणि बघा गावाकडची जुनी जुनी घरं, कौलारू घरं वगैरे मस्तपैकी दिसत आहेत आपल्याला। थोडं पावसामुळे आपल्याला कळत नाहीये ते। खूप पाऊस पडतोय आणि खूप भारी वाटतंय आणि स्पेशली इकडे इतकं भारी आहे की बाजूनं हे ना पूर्ण घरं आहेत आणि मधूनच रस्ता जातो। आणि या गावात, हे जे पन्हाळजे गावामध्ये आम्ही आलो होतो ना, तर या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की वरती डोंगराळ भागामध्ये एक वाडी आहे आणि डोंगर क्रॉस केल्यानंतर खाली आल्यानंतर दुसरी वाडी आहे आणि हे मध्येच असं मंदिर वगैरे त्यांचं आहे। आता या पावसामधून व्यवस्थित हा दमामेचं मंदिर आहे हे, तर त्यानिमित्ताने बरंच काही काही नाही, दमामेचं नाहीये, भडवळ्याचं मंदिर आहे। आमच्या इकडच्या लोकांना ही सगळी गावं माहितीच आहेत, भडवले वगैरे, पन्हाळजे वगैरे, बाकीच्या लोकांसाठी वेगळं आहे। आणि हे बघा, जाताना असं काही काही व्यवस्थित मस्त एक सुंदर गावचं वातावरण आणि पाऊस हे खूपच भारी बघायला मिळतंय। हे बघा, समोर आपल्याला कोणीतरी काका दिसत आहे। झाडाच्या फांद्या तुटलेल्या घेऊन जात आहेत। प्रवास करताना आपल्याला बरेच मधी मधी गावं लागली आहेत, जसं की आपण भडवळे बघितलं, त्याच्यानंतर पन्हाळजे बघितलं, त्याच्यानंतर त्या सऱ्या वाड्या बघितल्या आणि सोबतच पाऊस सुद्धा आहे आणि प्लस ट्रॅव्हलिंग खूपच छान वाटते। पावसाचा आनंद तुम्ही देखील घ्या।
आता कात्रणचं मंदिर आलेलं आहे, जे की रोड लगतच आहे. आपण बघणार आहोत ते मंदिर. बघताय पाऊस खूप जास्त प्रमाणात पडतोय आज. हे बघा, इथे दिलेलं आहे जाखमाता देवी मंदिर दमामे कात्रण. आता आपण जे बघतोय ना, हे कात्रण गावाचं मंदिर आहे आणि सगळ्यात फेमस असं मंदिर आहे. आता पाऊस आहे त्याच्यामुळे वेट तुम्हाला दाखवते. बघा, आपण आतमध्ये एंट्री करतोय. हायस्कूल आहे की ग्रामपंचायत आहे. बघा, आपल्याला जे आता मंदिर दिसतंय ना, आपण याचं आता दर्शन करायला जाणार आहोत. कारण का हे मी असं ऐकलंय की खूप फेमस असं मंदिर आहे आणि प्राचीन असं जुनं मंदिर आहे या कात्रण गावाचं. तर आजच्या या पावसाच्या निमित्तानं, ट्रॅव्हलिंगच्या निमित्तानं आपल्याला त्या देवाचं दर्शन सुद्धा होणार आहे. सोमाई केदारनाथ प्रसन्न मंदिर जीर्णोद्धार 2018. तर या निमित्ताने आपल्याला जरा बाहेर बघताय, आपण पाऊस खूप आहे, आपण आतमध्ये जात नाही, इथूनच दर्शन घेणार आहोत. तर त्यानिमित्ताने आपण या मंदिराचं दर्शन घेतलं पावसाच्या निमित्ताने, तर खूप छान वाटलं. पाऊस बघा खूप जास्त प्रमाणात पडतोय. तर तुम्ही देखील माझ्या व्हिडिओमार्फत या देवाचं दर्शन घ्या ज्यांनाही घ्यायचं असेल. तर आता आपण पुढे जातोय घरी. इथे समोर ना ग्रामपंचायत आहे या गावची. आणि बघा ना, आता लावणीसाठी भात पण तयार झाले तिकडे. असाच थोडा पाऊस पडत राहिला तर लगेच मला वाटतं या वीकमध्ये लावणी सुरू होईल. जर तोपर्यंत मी इकडे असेल तर नक्की तुम्हाला मी लावणी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता समोरून काही गावची माणसं येतात बघा, मेन कापड वगैरे मस्तपैकी घालून. पावसापासून किती प्रिकॉशन्स घेतलं जात आहे बघा. छान वाटतंय ना बाजूचं वातावरण एकदम पावसातून. तर मग असं अचानक भयानक झालेल्या ट्रॅव्हलिंगच्या पावसातला एक ट्रॅव्हलिंग आणि अविस्मरणीय अशी ट्रॅव्हलिंग तुम्हाला कशी वाटली मला आवर्जून कळवा. कारण पावसाचा आनंद घेत असं प्रवास करणं खूप भारी असतं. तर हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉग मिळतोपर्यंत. जसं आतापर्यंत प्रेम करताय असंच पुढे देखील करा. धन्यवाद.